तुझ्या सचिव बोलतोही लक्षात ठेव, तुझ्या सर्व करायला हे जाणार नाही, तुझ्या काय दिसते आम्ही ते जाणार. शिक्षेचं फाणी याचा लाभ देण्याची इच्छित नाही. हा शिक्षे घेऊ भात आहे. मी त्यांना एवढंच सांगू शकतो. काही दिवसांचा एक आहे, त्यांना मी आमदारसुद्धा केलं होतं, त्यांना मंत्रीही केलं होतं. असे सांगतात, त्यांनी सांगितलं काही लोक आले द्राक्षाची शेती करतात, इंजा हवे तुमच्या संसाराच्या वर्षा वाढल्या. आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भक्षाला सहकार्य द्यायचं आहे, तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करतो. ती गमतीची गोष्ट आहे. शेतीचं पाणी याचा लाभ देण्याची इच्छित नाही. हा शेती ते घेऊ भात आहे. मी त्यांना एवढंच सांगू शकतो. अरे मामा जबू काय बोलतो हे लक्षात ठेव, तुझ्या सचिव बोलतो हे लक्षात ठेव, तुझ्या सर्व करायला हे जाणार नाही, तुझ्या काय दिसते आम्ही ते जाणार, तुझ्यासाठी काय केलं. गुजरातमधनं औषधा कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या. माझ्याकडे आले, मी कुणाला बोलायचं त्यांच्याशी बोललो. होता काल याची एजन्सीत मदत पाहिजे, आणखीन काही दुकानं करायची त्याच्यात मदत पाहिजे. आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातनं लहान समाजातनं काही लोक येत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं पाठिंबा देणं याची गरज असते. आणि ती भूमिका मी घेतली. पण ती भूमिका घेतली त्याचा फणा त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले, त्यांचे पाय हे हवेत गेले, त्यांचे लोक हे हवेत गेले. पण मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला जमिनीची देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो. आज त्या रस्त्याने जायचं नाही. तुम्हा करा आणि लोकांसाठी वीज वागा, वीज बोला हे मला सांगायची वेळ आहे. हे जे घडतं आहे ते इथंच नाही, आज देशामध्ये घडते. आज मी अनेक राज्यात बघतो. आज झारखंड नावाचं राज्य, त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे. आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, सरकारवर टीका केली, नरेंद्र मोदींनी त्यांना तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात, आरोग्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केली, अनेक कार्यक्रम राबवले. आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले. आज तू जेलमध्ये आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकता. हा लोकांचा प्रतिनिधी आहे आणि लोकांच्या प्रतिनिधीला या प्रकारची भूमिका तुम्ही घेता, याचा अर्थ एकच आहे, सत्तेचा भास काही लोकांना चालला आहे. ही सत्ता आणि सत्तेचा भास उतरलं त्याला फार वेळ लागत वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला, ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हा सगळ्यांना जमून जातील आणखीन काही गोष्टी करत असतील तर तुम्ही
जितकी चिंता करू नका, सरळ सरळ तुमच्या भातीशी काय बरोबर नाही ही गोष्ट या ठिकाणी सांगतो. आणि मला घसाबसा अधिक बोलणे शक्य नाही, पुन्हा कळते येईन आणि सविस्तर बोलेन आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यासाठी सुफिया सुरे यांची उमेदवारी आज आपल्या पुढे दिली. तीन वेळेला तुम्ही त्यांना निवडून दिला, चौथ्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना काम करायची संधी द्या. त्यांची जी खून आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या वचने त्यांना विजय करा हे तुम्ही करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपतो.